नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि गौरीने आता काही मुद्दे सोडलेच नाही आहे, तर माझे मुद्दे मांडण्यासाठी जागाच नाही आहे. पण गौरी बोलत होती आता इक्वॅलिटीबद्दल, म्हणजे आमचे अधिकार आम्हाला देणं हे खूप गरजेचं आहे. पॅन्डेमिकमध्ये आमच्या समाजाचे खूप हाल झाले होते, त्यांना भाडं भरायला नव्हतं, त्यांना फायनान्शियली प्रॉब्लेम होतं, त्यांना न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम होता. आणि अशा वेळीस ताईंनी, चित्राताईंनी, सुप्रियाताईंनी आणि इतर लोकांनी जे आम्हाला न्यूट्रिशन वगैरे मदत केली ती केली, पण स्टेट गव्हर्नमेंटतर्फे जी आम्हाला मदत भेटायची होती ती भेटली नाही. 1500 रुपये आम्हाला NISD कडून एकदा भेटले, केंद्र सरकारकडून, पण राज्य सरकारनं घोषणा केली होती आणि ते आम्हाला भेटले नाही. पॅन्डेमिकनं तर आम्हाला खूप काही समस्यांना समोरी जावं लागलं. आणि आजचा हा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ठेवलेला आणि सर्वांचे मी मनापासून आभार करते. आणि व्हेरी गुड, आपण सर्वांनी आपले मतदार कार्ड आणि सर्व ID प्रूफ नसल्यामुळे आपल्याला आपले जे काही लाभ आहेत ते सरकारी लाभ घेता येत नाही. आणि आता गौरीने सगळेच मुद्दे तुमच्याजवळ मांडलेले आहेत, स्वीकारत नाही, परिवार स्वीकारत नाही, होणारे अत्याचार, आणि अत्याचार तर एवढ्या प्रकारे होतात, फॅमिली ॲक्सेप्ट करत नाही, डिस्क्रिमिनेशन फेस करावे लागतात. आणि तिने खरं सांगितलेलं आहे का, ताली वाजवू नका, ताली वाजवल्याने आम्ही आमचा तमाशा बनवतो म्हणून तुम्ही ताली वाजवता, पण आम्हाला मानव समजून जर आमचे हक्क बजावून दिले तर मग आम्ही सक्षम आहू ह्या समाजामध्ये आणि प्रगती उन्नतीच्या मार्गात चालण्यासाठी आमच्या समाजाकडून. म्हणून जय हिंद, जय भारत. मी जास्त वेळ घेणार नाही.